मेरे पास ये है वो है, तुम्हारे पास क्या दिवान दिवान विचार करना। आणि त्यावेळी शशिकुमार शशी कपूर म्हणतो की मेरे पास आज आपल्याला स्टेज वर, पण मला आता का कुणाला असं म्हणावं लागले, एव्हरीथिंग इज पॉसिबल इन पॉलिटिक्स, काही होऊ शकते राजकारणामध्ये। आणि ते जो डायलॉग होता तुम्हारे पास क्या है, तो हमारे पास ये यमार पाटिल साहब है, हमारे पास ये वरुणेश्वर है, हमारे पास ये सब कुछ है, ये ज्योतिराव पाटिल है। यानी कि जो 6 महीने पहले एक दूसरे के सामने खड़े थे, वो आज सिर्फ एक चीफ कर्मचारी बचाने के लिए, एक चीफ कर्मचारी को उन्नति करने के लिए, जिसने 2009 को एक पूरा अप्रगत झालेली होती, जी संस्था थोडीशी डब गेलेली होती, तिला वर आणणारे यमार पाटील आमच्याजवळ आहे। आणि म्हणून विजय 100% आपल्याकडे। फिनिक्स पक्षाचं उदाहरण आपण सगळे शिक्षक देतो, आणि तशाच प्रकारची संस्था वरती आलेली। आणि हे देत असताना सुद्धा आपण जे उमेदवार दिले, मी आता एक मगाशी वाक्य म्हणले की राजकारणामध्ये काही करू शकतं, आणि राजकारणामध्ये कोणी कोणाचा मित्र शत्रू असत नाही, आणि ही संस्था चांगली चालावी, आणखी त्या संस्थेनं अतिशय चांगला कारभार केलेला आपण सर्वांनी पाहिलेला आहे, आणि व्यवसाय दृष्टिकोन करून ही संस्था बांधलेली आहे त्या यमार पाटसाहेबांनी। आणि म्हणून तिथं आता संघ समिती हा विचार न करता शिक्षक जात एक समजूया, आणि गेल्या 6 महिन्याचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता आपल्या केरळला तर सगळेच्या सगळे मतदान देऊयाच। शिक्षक समिती कुठल्याही परिस्थितीत वेगळा प्रचार करणार नाही, अगदी तशाच प्रकारचा 3-4 दिन आपल्या केरळला तर द्यायचेच आहेत, आपलं सगळं शत्रुत्व विसरून शिक्षक जात एक समजून आपण हे तर करायचंच आहे, पण बाकीचे मतदान सुद्धा संपूर्ण या महालक्ष्मी पॅनेलला, जसं आपण इतर वेळी आपल्या संस्थांच्या वेळी करतोय तशाच प्रकारचे पॅनल टू पॅनल मतदान। मगाशी गुरु मॅडम म्हटल्या की सगळेच्या सगळे विमान, सगळेच्या सगळे विमानला मतदान करून आपण अगदी या गुलाला सगळेच नाव या, एवढी शहानिमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।